40 वर्ष म्हणजे एज्युकेशनपासून टोटल 40 65 वर झाला, म्हणजे 20 वर्ष सोडले तर तेव्हापासून आम्ही सगळेच बरोबर आहोत. नंबर एक. नंबर दोन, दादांना सांगितलं होतं की तुम्हीहून हा आम्हाला फोन येतो आहे, तुम्ही याच्या माझ्या दादा यांनी आम्हाला बजावी सांगितलं आहे असं उभार आमचं चक्र नाही, आमचं क्षेत्र आहे, आमचं ते कार्यक्षेत्र नाशिक आहे, आमचं कार्यक्षेत्र आहे. तुम्ही दादा याच्यात नाही विचार करून करा. हा भरून दादला गेलेला निर्णय आहे. दादांकडे आलो होतो पण ठीक आहे, काही हरकत नाही. दादांच्या कामाबद्दल त्यांना कल्पना आहे, सगळं माहिती आहे. दादा किती वर्षापासून काम करतो हे सगळं माहिती आहे. हे पक्षाने बळजबरी योग्य नाही. पक्षाने पक्षाने सर्वेच केला नाही. कार्यक्षेत्र शोभाताईंचा नाशिक मतदारसंघ होता. धुळे लोकसभा दादा 15 वर्षापासून तयारी करत होते आणि धुळ्यातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेले होते. दादा किंवा मी एकमेकाच्या विरोधात आहोत किंवा आज या सेकंदापर्यंत या सेकंदापर्यंत कुठे आमच्यात काही अडचण आहे का वाद आहे. चुकीचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही फक्त पक्षाचा वेळ आहे आणि काही समजदार आहेत ते वरच्यांशी बोलतील आणि समजदार काही आणि डॉक्टर वरच्यांशी बोलतील आणि आणि एक गोष्ट सांगतो. दादा आणि आम्ही येत आहोत एक राहून एक मिनिट. दुसरी गोष्ट, आमच्या मैत्रीमध्ये भावापेक्षा जवळच्या आमचा विशेष ग्रुप आहे, विशेष ग्रुप आहे आमचा आला लक्षात. आणि आमच्या मुलांमध्ये सुद्धा मैत्री, एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांमध्ये मैत्री आहे आमच्या, आमच्या परिवारामध्ये मैत्री आहे, त्यांची मिसेस असेल माझी मिसेस असेल आमची वेगळी मैत्री आहे, पक्षा पलीकडे आमची मैत्री आहे. पक्षाने आमच्या लोकांना एक गोष्ट गोष्ट लक्षात आपल्याला हे दिलं हे देऊ नये याच्यासाठी गेल्या आठवड्याभर आम्ही नाही सांगितलं. रात्री मी दादांना कायम बोललो की दादा तुम्ही मुंबई दिल्ली गाठा, ही जबरदस्ती आमच्यावर आमच्यावर जबरदस्ती लागू नका. शोभाला बळजबरी फक्त ठीक आहे. आता जे झालं पक्षाचं याचा आपण निश्चित बोलू. दादा मला भावासारखे आणि ते तुम्हालाही सांगतील की आमच्या दोघांमध्ये पक्षाने काय केलं असेल त्याच्यावर मी बोलणार नाही. परंतु डॉक्टर साहेब मी एक सुयुक्त मेळावा घ्यायचा मालेगाव तुम्ही सुद्धा विश्वासात घ्याल पाहिजे. विश्वासात घेतले नाही पेढे वाटून दिले त्यांनी काँग्रेस पक्षाचा. तुम्हाला मानले होतं साहेब तुम्ही पेढे कसं वाटले राजीनामा पण दिला आहे. तुम्हाला मानले नव्हतं पेढे कसं वाटले. मी गावामध्ये लोकांचा विरोध पक्षाने काही निर्णय घेऊ द्या. हा आमचा मैत्रीमधला निर्णय नाही कोणी घेऊ शकत चर्चा करून चर्चा फॉर्म भरणार नाही. दादांसाठी काय करायचं हे मी करेल.
ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट